नमस्कार, मी फिरस्ती स्वप्नील। मला फिरायला प्रचंड आवडतं। मी पुन्हा निघालोय आपल्या महाराष्ट्राचा नव्याने शोध घ्यायला। डॉक्टर डी वाय पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी पुणे आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक आदान प्रदान गिरिरोहण शिबिराला। पुण्यावरून सकाळी 10 वाजता रतनवाडीला जायला निघालो। रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याचं निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव आणि शिबिराचं डेस्टिनेशन। वाटेत काही लहान मुलं डोंगरांच्या कुशीत क्रिकेट खेळताना दिसली आणि मग त्यांच्यासोबत सह्याद्रीत क्रिकेट खेळण्याचा मोह काही आवरला नाही। काय बॉल मारतोय जीव खोन मार किती डोंगर गेला पाहिजे पुढच्या। होय मित्रा, तुमच्यातलं गेलाय कुणाचं आतापर्यंत डोंगर पुढच्या? अरे काहीतरी बोला, कॅमेरात येतो तुम्ही। वा, आउट आहे, आउट आहे, आउट आहे। पोरांचा निरोप घेतला आणि पुन्हा रतनवाडीच्या दिशेने निघालो। रतनवाडीत पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली आणि होळीचा जल्लोष सुरू झाला। आदिवासी समाजासोबत पारंपरिक रीतीने होळी साजरी केली आणि माघारी अमृतेश्वर मंदिरात आलो आणि गाण्यांची मैफिल सुरू झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत असणाऱ्या निसर्गदत्त
जीवसृष्टीच्या रक्षणासाठी आणि त्यावर अविरतपणे होत असणाऱ्या जैविक आक्रमणांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि त्यांच्याच मावळ मातीत वाढलेले आम्ही मावळे माभी सदस्य हरित कार्यकर्ते या निसर्गाच्या संरक्षणार्थ खालील प्रतिज्ञा करतो आहोत. आम्ही या भारत भूमीवर असणाऱ्या जीवितेच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी अविरत क्रियाशील राहू. या निसर्ग संपन्न भूमीवर असणाऱ्या स्थानिक देशी जैविक घटकांवर व परिसंस्थांवर होणाऱ्या आगंतुक जैविक आक्रमणाविरुद्ध निकराचा लढा देण्यासाठी कायमचे कटिबद्ध राहू. या जैविक आक्रमणामुळे जसे की उपद्रवी परदेशी वनस्पती, उपद्रवी कीटक, मासे, सूक्ष्मजीव यांच्यामुळे राष्ट्राची पर्यावरणीय आर्थिक व आरोग्य विषयक होणारी हानी कधीही भरून येऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांनी लिहिलेल्या वृक्ष संवर्धनासाठीच्या आज्ञापत्राचे आम्ही समस्त भारतीय, समस्त मावळे, समस्त एनएसएसचे हरित कार्यकर्ते, माबीचे सर्व सदस्य मनपूर्वक पालन करू. हर 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 जय भवानी हर हर. आठवा तन तणमुक्त भारत झालाच पाहिजे. तणमुक्त भारत झालाच पाहिजे. तणमुक्त भारत झालाच पाहिजे. आठवा तन वाचवावन. आठवा तन वाचवावन.